नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचं शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे मिरची पिकामधील कोकडा बोकडा काही भागामध्ये याला कोकडा बोकड्या किंवा चोरडा मुरडा अशी वेगवेगळी नावं आहेत तर या रोगावर काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळं मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर कुठेही स्किप न करता या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बंधूंनो मिरची या पिकावरील कोकडा बोकडा हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि याचा प्रादुर्भाव मावा तुडतुडे पांढरे माशी आणि थ्रिप्स या किडींमुळे मोठ्या प्रमाणात वाढत जातो आणि या किडींमुळे मिरचीची पानं वाकडी तिकडी होऊन कोकळल्यासारखे दिसायला लागतात तर या चुरडा ज्या महत्त्वाच्या कारणीभूत किडी आहेत त्या म्हणजे थ्रिप्स आणि पांढरी माशी थ्रिप्स आणि पांढरी माशीमुळे चुरडा मुरड्याचा प्रादुर्भाव हा मिरची पिकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असतो तर मिरची पिकावर कोकडा चुरडा मुरडा यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल माहिती घेऊयात तर शेतकरी बंधूंनो मिरची पिकावर चुर्डा मुरडा म्हणजेच कोकडा येऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे आणि आपल्या पिकामध्ये पांढरी माशी आणि थ्रिप्स या दोन किडींचा प्रादुर्भाव न होऊ देणं जास्त फायद्याचं आहे या दोन किडींच्या प्रादुर्भावामुळे मुरडा हा मोठ्या प्रमाणात वाढत असतो त्यामुळे आपल्याला जर थ्रिप्स आणि पांढरी माशी या किडी दिसून आल्या तर लगेचच यावर फवारणी करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोकड्या बोकड्याने ग्रासलेली म्हणजेच जास्त खराब झालेली जी झाडं आहेत अशी झाडं आपल्याला उपटून घ्यायची आहे आणि बांधावर न टाकता ती गड्ड्यामध्ये पुरून टाकायची आहे म्हणजे नवीन झाडावर कोकड्या बोकड्याचा अटॅक होणार नाही आणि आपल्याला यावर फवारणी करताना आपण जैविकमध्ये दोनशे ते तीनशे एम एल ताक आणि पाचशे ते सहाशे एम एल गोमूत्र प्रतिपंप फवारणी करायची आहे बरेचसे शेतकरी मिरचीवरील या व्हायरससाठी देशी दारूचीसुद्धा फवारणी करीत असतात आणि त्यांना चांगले रिझल्टसुद्धा मिळतात तर आपणही देशी दारूची फवारणी करून बघू शकता देशी दारू फवारणीचं प्रमाण पंधरा एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल वापरायचं आहे या फवारणीनंसुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील आणि आपण रासायनिकमध्ये फवारणी करताना फिप्रोनिल पाच टक्के एस सी हा घटक असलेलं रिजेंट प्रतिपंप तीस एम एल आणि त्यासोबत डायफेन थ्युरान पन्नास टक्के डब्ल्यू पी हा घटक असलेलं पेगासिस याची वीस ते पंचवीस प्र ग्रॅम प्रतिपंप फवारणी करायची आहे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणारे शेतकरीसुद्धा ताक आणि गोमूत्र याची फवारणी करू शकतात तर शेतकरी बंधूंनो या उपाययोजनांमुळे आपल्या मिरची पिकावरील जो कोकडा बोकडा म्हणजे चोरडा मोरडा आहे त्याचं नियंत्रण होईल तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनही नक्की दाबा